पाहिलीत आपली चकली किती एकदम मस्तपैकी खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार झालेली आहे ना। आपण ही चकली काही भाजणीपासून वगैरे तयार केलेली नाही आहे, म्हणजेच भाजणीपासून जी तयार करण्याची लांबलचक प्रोसेस आहे ना ती यामध्ये आपली वाचणार आहे। कधीही जर घरामध्ये चकली खायचा मूड असेल ना तर ही रेसिपी फटाफट तयार होण्यासारखी आहे। आणि अशी ही दिवाळीला घाई गडबड असतेच आणि अशा गडबडीमध्ये जर चकली करायचा मूड असेल तर आजची रेसिपी तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजच्या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आहे ना जे आपल्या घरामध्ये अवेलेबल आहे ना त्याचपासून ही चकली आपली तयार होते। रेसिपी एकदम साधी सोपी आहे आणि तितकीच झटपट तयार होणार आहे। नमस्कार मित्रांनो, मी आणि माझी आई तुम्हा सर्वांचं आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत। आजची रेसिपी आहे गव्हाची चकली आणि तुम्ही पाहत आहात आपला घरचा स्वाद। तर पाहूयात आजच्या रेसिपीसाठी आपल्या जवळ नेमका काय काय साहित्य येते। मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, तांदळाचं पीठ, चकली मसाला, सफेद तील आणि मी इथे टाटा संपन्नची हळद घेतलेली आहे, हिंग, ओवा आणि हे चवीनुसार मीठ। मित्रांनो, या चकली मसाल्याची रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे, जर तुम्ही ही रेसिपी पाहिली नसेल तर नक्की पाहून घ्या। या रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शनसुद्धा केलेली आहे, तुम्हाला या सर्व साहित्यांच्या प्रमाण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल। आता पटकन आपण कृतीला सुरुवात करूया। इथे मी पातळ सुती कपडा घेतलेला आहे। आता काय करूया, हे गव्हाचं पीठ आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ आहे ना ते एकजीव करून घ्यायचं आहे। गव्हाच्या पीठामध्ये तांदळाचं पीठ मिक्स केल्याने काय होईल, ही चकली आहे ना ती कुरकुरीत देखील होईल आणि कुसकुशीत सुद्धा होईल। क्या बात है। चला आता हे पीठ आहे ना ते चांगलं आपण एकजीव करून घेऊया। पीठ चांगलं एकजीव झाल्याच्या नंतर या पीठाची ना आपण पोटली बांधून घेऊया। ही बघा अशी घट्टसर बांधून घ्यायची आहे। आता त्यानंतर मी इथे वाफेचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ना मी 1.5 ग्लास पाणी ठेवलेलं आहे। तर चला आता ही चालण आहे ना ती याच्यावरती ठेवूया, झाकण लावूया आणि आपल्याला 15 मिनिटाची मध्यम आचेवर वाफ काढून घ्यायची आहे। आता तुमच्याकडे असं वाफेचं भांडं नसेल ना तर तुम्ही कुकरचासुद्धा वापर करू शकता। तर कुकरच्या भांड्यामध्ये लावायचं असेल तर काय करायचं, कुकरची शिट्टी आहे ना ती काढून घ्यायची, बस बाकीची प्रोसेस सेम असेच राहील ना। हो क्या बात आहे। हे बघा असं आहे ना दगडासारखं पीठ घट्ट होतं। तर आता आपल्याला काय करायचं आहे, मी इथे एक वाटी घेतलेली आहे, त्या वाटीच्या साहाय्याने आपल्याला हे पीठ ना फोडून घ्यायचं आहे आणि गरम असतानाच आपल्याला फोडून घ्यायचं आहे। जर का तुम्ही हे पीठ थंड केल्याच्या नंतर फोडायला सुरुवात केली ना तर हे व्यवस्थित पीठ ना फुटणार नाही। हे बघा मी पीठ आहे ना ते फोडून घेतलेलं आहे। आता काय करूया, हे चालणीने ना चालून घेऊया, म्हणजे याच्यामध्ये कसं छोट्या छोट्या गुठले आहेत ना ते निघून जातील। हे बघा आपलं पीठ आहे ना चालून झालेलं आहे आणि एवढ्या गुठल्या आहेत ना त्या अजून आहेत, त्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत।
हे बघा मी सर्व पीठ आहे ना चालून घेतलेलं आहे। आता काय करूया, हे बाकीचे साहित्य आहे ना ते सुद्धा यामध्ये घालूया। यामध्ये आपण हा चकली मसाला घालूया, हळद, हिंग, तिल, ओवा। ओवा थोडासा ना आपण हातावर क्रश करून घेऊया। त्यानंतर हे चवीनुसार मीठ। चला आता हे साहित्य आहे ना ते एकजीव करून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, थोडा थोडा पाणी घालून ना चपातीपेक्षा ना थोडंसं घट्टसं मळून घ्यायचं आहे। आणि मी साधं पाणी घेतलेलं आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये ना तेलाचं मोहन वगैरे काही घालायचं नाही, कारण हे पीठ आहे ना ते आपण वाफून घेतलेलं आहे, त्यामुळे आपली चकली आहे ना त्याच्यानेच खुसखुशीत होईल। आणि चपातीपेक्षा हे थोडं पीठ चांगलं घट्ट मळलं ना तर ती चकली आहे ना तर चकलीच्या साच्यातून ना एकदम चांदणीसारखी निघेल। चला आता हे पीठ आहे ना ते मळून झालेलं आहे तर आपण चकल्या पाडायला सुरुवात करूया। आता मी चकली बनवण्यासाठी ना ही पारी घेतलेली आहे। आता जी कोणती तुमच्याकडे असेल ना ती तुम्ही घेऊ शकता। आता या साच्यामध्ये ना पीठ आपल्याला भरून घ्यायचं आहे। हे बघा असं भरून घ्यायचं। आता आपल्याला हा पहिला शेर आहे ना तो अलगद असा दाबून घ्यायचा आहे आणि त्याच्या बाजूने आपल्याला ही चकलीचा साचा आहे ना तो फिरवत जायचा आहे। आता शेवटचा शेर आहे ना तो अलगद असा दाबून घ्यायचा आहे आपल्याला चकलीवरती, म्हणजे कसा तेलामध्ये टाकल्यावर ही चकली आहे ना ती सुटणार नाही। आता बाकीच्या सुद्धा आपण अशाच तयार करून घेऊया। ह्या बघा मी सर्व चकल्या आहेत ना तयार करून घेतलेल्या आहेत। आता काय करूया आपण तेलामध्ये तळून घेऊया। आता मी इथे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, पण गॅस पेटूया आणि गॅस आहे ना आपल्याला मीडियम ठेवायचा आहे, स्लो वगैरे नाही ठेवायचा। आणि तेल आहे ना ते आपल्याला जास्तीचं कडकडीत गरम नाही करून घ्यायचं आहे, नाहीतर काय होईल आपली चकली आहे ना ती बाहेरून करपून जाईल आणि आतमध्ये ना कच्चीच राहील। चल आता आपलं तेल चांगलं तापलेलं आहे, आता एक एक करून आपण चकली तेलामध्ये सोडूया। आणि चकल्या सोडताना ना जास्ती गर्दी नाही करायची, जर तुमचं कढई मोठा असेल ना तर तुम्ही पासा टाकू शकता। चला आता पलटून घेऊया। आता चकली झाले की नाही कसं समजायचं, जेव्हा आपण चकली तेलामध्ये सोडतो ना तेव्हा बुडबुडे येतात जास्तीचे, त्यानंतर आपली चकली झाली ना तेलाच्या खाली येऊन बसते तेव्हा आपण समजायचं का चकली झालेली आहे। हो 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 हो, जबरदस्त, एक नंबर। तुम्ही पाहू शकता आपली चकली तेलामध्ये सोडल्यावरती आहे ना कुठेही ती विरघळलेली नाही आहे आणि कुठेही ती तुटलेली सुद्धा नाही आहे, एकदम परफेक्ट झालेली आहे। आणि तुम्ही पाहिलंच असेल कोणत्याही भाजणीचं वगैरे आपल्याला या चकलीसाठी टेन्शन वगैरे घ्यायचं नाही आहे। हो, पण जर तुम्हाला भाजणीची चकली पाहायची असेल तर आपल्या चॅनलवरती ही सुद्धा रेसिपी अपलोड झालेली आहे आणि या रेसिपीचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेली आहे, नक्की वेळ काढून पाहून घ्या।
चला आता आपल्या चकल्या आहेत ना झालेल्या आहेत काढून घेऊया. ह्या बघा मी सर्व चकल्या ना तळून घेतलेल्या आहेत आणि कुरकुरीतसुद्धा झालेले आहेत, खुसखुशीत पण झालेले आहेत. थांबा मी तुम्हाला तोडून दाखवते. हो 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 जबरदस्त. आता दिवाळीमध्ये अशी झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीतली चकली आहे ना, नक्की ट्राय करून पहा. तुमच्या घरातल्या सर्वच मंडळींना नक्कीच आवडेल ही खात्री आहे. कारण का तुम्ही पाहू शकता आपली चकली इतकी मस्त की शोभिवंत दिसते. त्याच्यावरती आलेल्या आरे आहेत ना इतक्या तीक्ष्ण दिसतं की त्यावरूनच समजतं की आपली चकली किती एकदम मस्त की परफेक्ट झालेली आहे. तुम्ही सुद्धा तयारीला लागायचं आहे आणि ही चकली आहे ना ट्राय करून पाहायची. आणि ट्राय करून झाल्याच्या नंतर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका. पण त्या अगोदर आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा, शेअर करायचा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. कारण अशाच मस्त की खमंग कुरकुरीत दिवाळीच्या रेसिपीज खास तुमच्यासाठी या चॅनलवरती येत असतात. मित्रांनो हाच व्हिडिओ जर तुम्ही आपल्या फेसबुकवरती पाहत असाल तर आमचा फेसबुक पेज लाईक करायला सुद्धा विसरू नका. इंस्टाग्राम IGTVवरती पाहत असाल तर आमचा इंस्टाग्राम अकाउंट फॉलो करायला सुद्धा विसरू नका. चला असेच एक दिवाळीची फराळाची खमंग रेसिपी घेऊन पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत. वेलकम. आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.